जय सद्गुरु मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर मी पण मस्त आहे. नेचर ब्लॉक रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. ते पहा, आज मी बनवणार आहे झटपट तयार होणारा पास्ता. तर पास्ता रेसिपी मी आज एकदम साध्या सोप्या घरच्याच साहित्यामध्ये बनवणार आहे. तर मैत्रिणींनो, इथं आता मी गरम पाणी उकळतं केलेलं आहे कढईमध्ये, आणि त्याच्यामध्ये आत्ता हा पास्ता मी टाकलेला आहे. तर बघा, एकदम असा छान शिजू द्यायचा आहे तो पास्ता. आणि आता इकडे आपण आपला पास्ता मस्त झालेला आहे शिजून, तर इथे मी स्टीलच्या चाळणीमध्ये तो काढलेला आहे आणि छान असा मोकळा एकदम मस्त झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर हा लहान मुलांना भूक लागल्यावर झटपट तयार होतो, तर त्याकरता घेतलेला आहे मी टॅमॅटो, कांदा, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि शिमला. तर हे सर्व काही मी असं बारीक चिरून घेतलेलं आहे. तर तुम्ही वटाणे असले तर वटाणे देखील टाकू शकता. आणि आपल्याला पास्त्याबरोबर मसाला मिळतो, पास्ता मसाला, तो घेणार आहे. तर चला, इथे कढई आपली गरम झालेली आहे, कांदा घातलेला आहे. तर कांदा छान परतून घ्यायचा आहे, कांदा, हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर फोडणीला आपण द्यायचं आहे मोहरी, जिरं. तर अगोदर घातलं तरी चालेल. तर मोहरी जिरं घालून मस्तपैकी आपल्याला असं परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर घालायचं आहे टॅमॅटो. तर मैत्रिणींनो, हा पास्ता जो असतो खूप झटपट आणि लहान मुलांना आपण पटकन देऊ शकतो 10 मिनटात बनवून, आणि खूप छान लागतो टेस्टी खायला. तर बघा, छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला शिमला मिरची, टॅमॅटो वगैरे असं तेलामध्ये मस्त 1-2 मिनटं मस्त परतून घ्यायचं आहे. म्हणजे शिमला मिरची आपली छान वाफवल्या जाईल, तळल्या जाईल. तर हे बघा, कढीपत्ता घातलेला आहे. आता छान परतून झालेला आहे. त्याच्यानंतर इथे घातलेला आहे मी पास्ता मसाला. पास्ता मसाला घातल्यानंतर पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर आपण हळदसुद्धा घातली तरी चालेल. त्याच्यानंतर हा उकडलेला जो पास्ता होता गरम पाण्यातून काढलेला शिजून, तो घातलेला आहे. पास्ता घातल्यानंतर इथे आपण छान असे परतवून घेऊया. बघा, असं मस्त परतून घेतल्यानंतर इथे आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. इथे हळद घातलेली आहे. मस्त आता आपण एक चिव करून घ्यायचा आहे पास्ता, आणि गॅस फुल करायचा नाही आहे, कमी गॅसवरच हा परतून घ्यायचा आहे. तर बघा, इथे आता कोथिंबीर घातलेली आहे चवीनुसार, मीठ घातलेला आहे. दहा मिनटातच हा पास्ता आपला तयार होतो आणि आपण लहान मुलांना चटकेपट देऊ शकतो बनवून. तर मैत्रिणींनो, बघा कसा पास्त्याचा एकदम छान असा कलरसुद्धा आलेला आहे, आणि आपला पास्ता मस्त तयार झालेला आहे. तर खूप छान दिसत आहे आणि चवीलाही खायलासुद्धा खूप छान लागणार आहे. तर चला, आता मी इथे बाउलमध्ये काढून दाखवते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला सांगा, आणि नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, बाय बाय, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी.